आले का आले आहेत तर पटापट कानामध्ये हेडफोन घालूनच घ्या आणि व्हिडिओला शॉर्ट पर्यंत बघायला विसरू नका. म्युझिक जय बिरसा भावनो, स्वागत आहे तुमचंच आपल्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ खूप खास आणि खूप इंटरेस्टिंग झाले आहे. तर आजच्या व्हिडिओला आत्ताचे लाईक करून द्यायचं भावना. जे कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं. तर भावनो, आपल्याला जे आजचा डेमो आहे तो तुम्हाला खूप आवडला असेल. भावनो, डेमो कसं झाला ते कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आणि जे असेच एडिटिंग आपण सेम टू सेम करणार आहे, तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे. तर भावनो, आजच्या एडिटिंगचे जे मटेरियल मी वापरले आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. व तसेच आपले टेलिग्राम चॅनल आहे, पण त्या टेलिग्राम चॅनलला पण तुम्हाला भेट द्यायची आहे. तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन व्हायचं आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. आणि जे टेलिग्राम चॅनलचा नियम आहे ते नियम तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. आणि इंस्टाग्रामला मला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या भावनो. तर आजचे आपल्याला एडिटिंगसाठी लागणारे ॲप म्हणजे अलर्ट मोशन असणार आहे. अलर्ट मोशनचे पण डाउनलोड लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथून तुम्ही सिम्पली डाउनलोड करून घ्यायचे भावनो. आणि डाउनलोड करून इन्स्टॉल करायची. इन्स्टॉल केल्यानंतर काय अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे. ओपन केल्यानंतर विषय हार्ड पद्धतीने प्लसच्या बाजूला एक प्रोजेक्टचा ऑप्शन आहे. प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. बिटमार्क शेकपॅड आपला डिस्क्रिप्शन देऊन भेटून जाईल. तर आपण स्पेशल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे भावनो, त्यामुळे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त व्हिडिओ बनवला आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. बीट काही अशा प्रकारचं लावून दिले आहे तुम्हाला विषय हार्ड पद्धतीने. तर भावनो, आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करायचं आणि आपल्या डाउनलोडच्या फोल्डरमध्ये जायचं. डाउनलोडच्या फोल्डरमध्ये आल्यानंतर भावनो, तुम्हाला इथे डाउनलोडच्या फोल्डरमधून एक लाईट पेड ॲड करायचा, म्हणजे जे की आपला ओवरले पेड असणार आहे ती इथे ॲड करायचा. इथे ॲड केल्यानंतर भावनो, से इथे एक दुसऱ्या पेडवर जायचं आणि यावर औषध दाबून कट मारून घ्यायचं. काय अशा प्रकारचं याला फिल्स करून घ्यायचं भावनो, अशा प्रकारचं फिल्स करून घ्यायचं. आणि डबल याच व्हिडिओचा जे सॉन्ग जे आवाज आहे त्या आवाजाच्या ऑप्शनचा आवाज कमी करून घ्यायचा भावनो. आणि याच डबल व्हिडिओवरती क्लिक करायचं. इथे प्लस आयकन दोन बॉक्स लेअर दिसत आहे, त्या लेअरवरती क्लिक करायचं. कॉपी लेअर करायचं. कॉपी लेअर केल्यानंतर डबल आता फर्स्ट म्हणजे दुसऱ्या जिथे आपला ओवरलेपेट असणार त्या ओवरलेपेटपर्यंत जायचं. इथे पेस्ट लेअर करायचं भावनो. तर इथपर्यंत आलेलं आहे ते, त्यामुळं थोडंसं इथे ॲड करून घ्यायचं. इथे ॲड केलं, करून घेतल्यानंतर भावनो अशा प्रकारचं इथे होऊन जाईल आपला. तर इथे ॲड केल्यानंतर डबल तिथेच टच करून पेस्ट लेअर करून घ्यायचं भावनो. आणि पुढच्या बेटवर जाऊन अशा प्रकारचं लावून घ्यायचं. तर भाऊ बघू शकता भावनो, विषय हार्ड पद्धतीने आपण इथे लावून घेतले आहे. तर भावनो, आपला इथे पेन जे ॲड करायचं, प्लस सेकंडवरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करायचं. फर्स्ट पोझिशनला आल्यानंतर आपण इथं पिक्सल लॅब बनवून खतरनाक प्रकारे पी एन ज्या बनवून दिलेल्या आहेत भावनो. तर ह्या पहिलीवाली पी एन जी अशा प्रकारचे ॲड करायची. मूव अँड रोटरमध्ये जायचं, तीन नंबरच्या ऑप्शनवर जायचं. विषय हार्ड पद्धतीने तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर भावनो, जे आपले फर्स्ट पेज म्हणजे दुसरी जे आहे ते बीट, त्या बीटपाशी यायचं. 1.29 बीटला यायचं. राहिलेला पार्ट अशा प्रकारचा ट्रिम टू राईट करून घ्यायचा. ट्रिम टू राईट केल्यानंतर भावनो, डबल प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. इथून डबल दुसरीवाली टेक्स्ट पेन जी ॲड करून घ्यायची. अशा प्रकारचं 4.9 बीटपासून अशा प्रकारचं हिला राहिलेला पार्ट कट मारून घ्यायचा भावनो. बघू शकता भावनो काय अशा प्रकारचं आपली येतं. अशा प्रकारची ही पी एन जी लागून जाणार आहे भावनो. डबल आपली जे लास्टची पी एन जी आहे ते आपली जयंती येत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, त्यामुळे आपण व्हिडिओ विषय हार्ड पद्धतीने बनवलं आहे. तर इथे अशा प्रकारचे हे पण टेक्स्ट पी एन जी ॲड करून घ्यायचं आहे. तर भावनो, इथपर्यंत झाल्यानंतर भावनो आपल्याला आता 6.22 बीटला यायचं. आणि प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करायचं. आणि इथून आपल्या डाउनलोडच्या फोल्डरमध्ये जायचं भावनो. तर इथून आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो ॲड करून घ्यायचे अशा प्रकारचे. दुसऱ्या बीटवर जाऊन अशा
अशा प्रकारचं ऍड करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता स्क्रीन मध्ये मी अशा प्रकारचं ऍड करून घेत आहे भावानो. तुम्हाला अलर्ट मशीन चालवतच असं ना असं येणार आहे भावानो. येत नसेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तुम्ही इंस्टाग्रामला मला मेसेज करून विचारू शकता भावानो. तर तुम्हाला तिथे नक्की रिप्लाय मी देणार आहे. तर भावानो अशा प्रकारचं तुम्ही शेवटपर्यंत सर्व फोटो ॲड करून घ्यायचं भावानो. तर ॲड केल्यानंतर विषय हाटपतीने ॲड करून घ्यायचे. मी ते पटापट ॲड करून घेत आहे भावानो. बघू शकता आजच्या व्हिडिओला आताच एक लाईक करून घ्या भावानो. लाईक केलं नसेल तर लाईक करा प्लीज. आणि चॅनल जे नवीन असेल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या. कारण की जे तुम्हाला विसरून जाता व्हिडिओ बघण्याच्या नादामध्ये, त्यामुळं तुम्ही पहिल्यांदा आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. तर भावानो इथे मी थोडेसे फोटो ॲड करून घेतले आहेत. तर आता मोरची स्टेप तुम्हाला सांगणार आहे. तर भावानो आपल्याला आता सिम्पली बॅग यायचं भावानो. बॅग आल्यानंतर आपल्या सेक्युपेट प्रोजेक्टमध्ये जायचं आहे, जे की तुम्हाला खतरनाक पद्धतीचे सेक्युपेट प्रोजेक्ट दिलेलं आहे. डिस्क्रिप्शनमधून तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. तर भावानो पहिला सेक्युपेट असणार आहे, त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टमध्ये जायचं, थ्री डॉट सेवन सिम्पली कॉपी पेट करायचं भावानो. कॉपी पेट केल्यानंतर आपल्या चालू बीट मार्क प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. चालू बीट मार्क प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर भावानो आता जिथे आपण फोटो ॲड केले तिथे यायचं भावानो. पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं, थ्री डॉट जाऊन सिम्पली पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं भावानो. इथे अशा प्रकारचा इफेक्ट लागून जाणार आहे. आणि जे छोटा फोटो आहे त्या फोटोवरती पण क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉट जाऊन सिम्पली पेस्ट इफेक्ट करायचं भावानो. तर इथे अशा प्रकारचा पेस्ट इफेक्ट केल्यानंतर भावानो एक मोठा फोटो बॅग द्यायचा. त्या फोटोला सेक्युपेट आपला दुसरावाला सेक्युपेट अप्लाय करायचा. त्यासाठी दुसऱ्या फोटोला क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉट जाऊन सिम्पली पेस्ट इफेक्ट करायचं भावानो. तर तुम्ही बघू शकता स्क्रीनमध्ये अशा प्रकारचे मी दोनच फोटोला सेक्युपेट अप्लाय करत आहे. मोठ्या फोटोला बॅग देत आहे, त्यामुळे आपण इथे बघू शकता, तुम्ही बघून इथे बनवू शकता अशा विषयावर आठ पद्धतीने. तर भावानो सिम्पली स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला शिकवणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघून घ्यायचा. तर भावानो बघा आता आपण इथे पुरेसे आपण सेक्युपेट अप्लाय करून घेतले आहेत. तर आता दुसरी स्टेप तुम्हाला सांगणार आहे. तर सिम्पली बॅक यायचं भावानो. बॅक आल्यानंतर डबल सेक्युपेट प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. आणि जे राहिलेला आपला लास्टचा जे सेक्युपेट असणार आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टमध्ये जायचं, थ्री डॉट जाऊन सिम्पली कॉपी पेट करून घ्यायचं भावानो. कॉपी पेट करल्यानंतर भावानो सिम्पली बॅक यायचं आणि आपल्या बिटमार्क प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. बिटमार्क प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर भावानो आपला फर्स्ट पोझिशनला यायचं आणि पहिल्या पेजवरती क्लिक करायचं. इफेक्टमध्ये जायचं, थ्री डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट करायचं भावानो. बघू शकता भावानो काय अशा प्रकारचा दुसऱ्या पण ह्या जेवढ्या पण पेज असणार त्या पेजवरती क्लिक करायचं आणि पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. बघू शकता भावानो अशा प्रकारचा आपण केलेला आहे. तर भावानो इथे आपला पेजला झालेला आहे व्हिडिओ, म्हणजे पेजला सेक्युपेट लावून झालेला आहे. तर आता यावाल्या मोठ्या फोटोला आपण जे फोटोला बॅग दिले त्या फोटोवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचं आहे. तर अशाच प्रकारचा तुम्ही अप्लाय करून घ्यायचा भावानो इफेक्ट. अशा प्रकारचा स्क्रीनमध्ये बघू शकता मी अशा प्रकारचा अप्लाय करून घेत आहे. जे आपण फोटो बॅग दिला होता त्याच फोटोला आपल्याला सेक्युपेट अप्लाय करून घ्यायचा. तर भावानो पुरेशी झाली आपण इथे आपण दिलेला आहे सेक्युपेट अप्लाय करून दिलेला आहे. तर आपला फर्स्ट पोझिशनला यायचं, जिथे आपण पहिली बीट असणार आहे. फोटो ॲड केले तिथपासून यायचं भावानो 6.5 आणि प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करायचं आणि इथून आपल्या जे मटेरियलच्या फोल्डरमध्ये जायचं. आणि तुम्हाला इथून एक मी शॅडो पीएनजी दिलेला आहे, तुम्ही तिथून तो वाला शॅडो पीएनजी ॲड करून घ्यायचा आहे. मी तुम्हाला इथे ॲड करून दाखवतो. हा वाला शॅडो पीएनजी इथे ॲड करायचा भावानो आणि याला फिक्स करून घ्यायचं. आणि अंडरस्कोरमध्ये जाऊन थोडंसं खाली स्क्रॉल करून घ्यायचं भावानो. खाली स्क्रॉल केल्यानंतर तीन नंबरचे ऑप्शन दाबून अशा प्रकारचं लांबून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारचं तुम्ही मस्त सेंटरभागी सेट करायचं भावानो. जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत येऊन राहिलेला पार्ट अशा ट्रिम टू राईट करून घ्यायचं भावानो. ट्रिम टू राईट केल्यानंतर आपला डबल तिथेच यायचं, जिथे आपली पहिली बीट असणार आहे तिथे आपण फोटो ॲड केले तिथे यायचं भावानो. इथे आल्यानंतर डबल प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियावरती जाऊन अशा प्रकारचा टेक्स्ट पीएनजी मी ॲड करून दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला खतरनाक पद्धतीने बनवून दिलेला आहे. तर हा वाला इथे टेक्स्ट पीएनजी मोनिटरवरमध्ये जाऊन अशा प्रकारचा तुम्ही सेट करू शकता भावानो, तुम्हाला जसा हवा तसा. तर भावानो इथे इथपर्यंत झाल्यानंतर राहिलेला पार्ट जे राहिलेला कट मारून घ्यायचा आहे. तर कट मारून घेतल्यानंतर भावानो आपल्याला आता याच्यावरती आपल्याला एक हे लावायचं आहे भावानो, बॉर्डर पेनची. तर इथून तुम्ही तो वाला बॉर्डर पेनची ॲड करून घ्यायचं, जिथे तुमचं मटल असणार आहे तिथून बॉर्डर पेनची ॲड करायचं आणि याला पण शेवटपर्यंत लावून घ्यायचं आहे अशा प्रकारचं.
खतरनाक पद्धतीने तुम्ही बघू शकता भावानो. विषय हार्ड झालेला तर तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघूनच घ्या भावानो. तर इथपर्यंत झाल्यानंतर भावानो 6.2 बिटला यायचं, प्लस सेकंड क्लिक करायचं, मीटरवरती क्लिक करायचं आणि आपल्याला इथून एक लाईट पॅड ऍड करून घ्यायचा. मी ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल मटेरियलमध्ये. तर तिथून तुम्ही तोवाला लाईट पॅड ऍड करायचं भावानो. हा वाला लाईट पॅड इथं ऍड करून घ्यायचा. करून घेतल्यानंतर याला फिक्स करून घ्यायचं भावानो. यांना आवाजाच्या ऑप्शन जाऊन आवाज सगळ्यात कमी करून घ्यायचा. ब्लेंडिंग आणि ऑपोसिटी म्हणून जाऊन लाईटनमध्ये 2 नंबरला स्क्रीन करून घ्यायचं भावानो. स्क्रीन केल्यानंतर भावानो आता इथे व्हिडिओच्या शेवटी यायचं आणि जे राहिलेला पार्ट आहे ते विषय हार्ड पद्धतीने कट मारून घ्यायचा. तर भावानो अशा प्रकारचा आपला इथे व्हिडिओ बनून रेडी झालेला आहे. तर बघू शकता आता तुम्हाला हा व्हिडिओ आपल्या गॅलरी सेव्ह करण्यासाठी सिम्पली तुम्हाला आता इथे इन्स्टा यूट्यूबचे लोगो ॲड करून घ्यायचे, जे की तुमचे स्वतःचे इन्स्टा यूट्यूबचे लोगो असतील. तर आता मी ॲड करत बसणार नाही भावानो, व्हिडिओ खूप लांब होऊन जाणार आहे. त्यामुळे भावानो हे जे प्रोसेस आहे ते तुम्हाला समोर सांगणार आहे की हा व्हिडिओ आपल्या गॅलरी सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या बाजूला एक शेअरचा ऑप्शन आहे, त्या ऑप्शनवरती सिम्पली क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर भावानो एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आणि हा व्हिडिओ आपल्या गॅलरीत एक्सपोर्ट होऊन जाईल. तर भावानो उद्याच्याला तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा आहे तो कमेंट करून नक्की सांगा आणि आपण त्या टॉपिकवरती नवीन खतरनाक व्हिडिओ आणू. तर भावानो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा भावानो. आणि आजच्या व्हिडिओचं इतकंच होतं, भेटूया एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.